जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक. मी संदीप निकुम दयावान सरकार. आजचा मुद्दा असा आहे की आज दादर येथील चैत्यभूमी येथे पॅन्थर राहुलभाई सोळंकी आणि पॅन्थर सुशीलभाई जाधव पॅन्थर आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष आज आमरण उपोषणाला बसले आहेत. याचं कारण असं आहे की दादरचे नाव हे चैत्यभूमी करावं. आज तुम्ही बघताय जे सत्तेमध्ये जे सत्ताधारी बसले ते त्यांच्या मनमानी कारभाराने कुठेही कोणाचं काही करतायत. आज सर्वात पहिले नावं चेंज करताना जेव्हा व्हीटीमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस नाव झालं, विमानतळाला छत्रपती शिवाजी विमानतळाचं नाव दिलं, औरंगाबादला छत्रपती संभाजी नगर केलं, उस्मानाबादला धाराशिव केलं, आज समृद्धी हायवे एवढा मोठा हायवे त्याला उद्धव ठाकरे यांनी डायरेक्टली बाळासाहेब आंबेडकरांचं आपलं बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं गेलं. तर हे सगळी नावं तुम्ही चेंज करता. युपीला पण अयोध्या धाम होतंय. पण जे भारताचे जे जनक आहेत, संविधानाचे जे जनक आहेत आणि ज्यांच्या संविधानावरती आज संपूर्ण देश चालतो असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या चैत्यभूमी याचं नाव दादर स्टेशनला द्यावं यासाठी आंबेडकरी जनता कित्येक वर्षापासून संघर्ष करत आहे. आज शेवटी आज पॅन्थर्सला उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी बसावं लागलं. परंतु त्याची दखल कोणती मीडिया घेत नाही, काही घेत नाही, हा खेद आहे. त्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेला मी एकच सांगतो की आपली पक्ष आपला पक्ष आपली संघटना याचा विचार न करता एक भीमसैनिक म्हणून तुम्ही नक्कीच पॅन्थर राहुलभाई सोळंकी आणि पॅन्थर सुशीलभाई जाधव यांना सपोर्ट करावा. दयावान सरकारची पण संपूर्ण महाराष्ट्राची टीम यांच्या सोबत आहे. आम्ही कधी आंदोलन निषेध कधी करत नाही कारण आमचा टॅगलाईनच आहे की नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट. परंतु हा जो एवढा मोठा मुद्दा आहे यासाठी जर आंदोलन करायची वेळ आली तर नक्कीच दयावान सरकार याच्यामध्ये सगळ्यात पुढे असणार. आणि पूर्ण या दोन पॅन्थर्सला दयावान सरकारचा सपोर्ट आहे. तुमच्यासाठी आम्ही नक्कीच मैदानात उतरू. कारण मला एकच सांगायचं की आज मराठा आरक्षणासाठी जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हा आरक्षण करतात तर ते कुठे क्रिकेट खेळतात तर कुठे लेझिम खेळतात सगळ्या गोष्टीची मीडिया दखल घेते. त्यांचं कुठे उपोषण आहे, कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट झाले या सगळी दखल घेते. आणि त्यांना आंबेडकरी जनता सुद्धा सपोर्ट करते. बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सपोर्ट केला जरांगे पाटलांना. जर आम्ही तुमच्यासाठी सपोर्ट करतो तर आमची पण ही इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून दादरचे नाव चैत्यभूमी व्हावे यासाठी नक्कीच सपोर्ट करावा. कोणी करू ना करो आम्ही तर आहोत, आम्ही करणारच. आणि नक्कीच चैत्यभूमी होण्यासाठी जी लीगल प्रोसिजर असते जे पिटिशन फाईल करण्यापासून ते आंदोलनापर्यंत जी काही ताकद असेल त्यासाठी दयावान सरकार नक्कीच या दोघांसोबत आहेत, संपूर्ण आंबेडकरी जनतेसोबत आहेत. आणि जोपर्यंत दादरचे नाव चैत्यभूमी होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील. आणि त्यासाठी करो या मरो अशी जरी वेळ आली तरी त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन नक्कीच करणार. हेच मला सांगायचंय. संपूर्ण आंबेडकरी जनतेला एकच सांगायचंय की तुम्ही दादर चैत्यभूमी इथे जाऊन नक्कीच त्या दोघांना सपोर्ट करावा. आम्ही स्वतः जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. आणि सर्वांना एकच सांगतोय की आपल्याकडे जरी मीडिया नसेल काही प्रॉब्लेम नाही. मीडिया जर आपली दखल घेत नसेल काही प्रॉब्लेम नाही. आपले चॅनल्स आहेत, आपले बौद्ध चॅनल्स आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत ही खबर जाईलच. आणि जो कोणी यांना भेट द्यायला जाईल त्या आंबेडकरी जनतेने प्रत्येक जनतेने प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने ऑनलाईन आपल्या फेसबुकवरनं लाईव्ह जाऊन त्यांची भेट घ्यावी जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल की जे आमरण उपोषण चाललंय त्याच्याबद्दल सगळ्यांना कळेल. आणि सर्वजण एकत्र होऊन जेव्हा त्या उपोषणाच्या सोबत त्यांना सपोर्ट करणार तर नक्कीच आपण हा बदल घडवून आणू शकतो. आणि संपूर्ण जणांनी एकत्र या हीच माझी नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा सांगतो की दयावान सरकार या दोघा पॅन्थर्सच्या पाठीशी आहे. धन्यवाद.